पुणे जिल्ह्यामधील सणसवाडी कोरेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रेंडेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या 17 कामगारांचे गेल्या 100 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान 17 कामगारांपैकी एक कामगार रात्रीपासून बेपत्ता झालाय, तर कामगारांची प्रकृती गंभीर बनली आहे. तसेच कामगार आयुक्तालयाकडनं कंपनी प्रशासनावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. पुणे जिल्ह्यामधील सणसवाडी कोरेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रेंडेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या 17 कामगारांचे गेल्या 100 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. कंपनी प्रशासनाकडनं कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाहीये, त्यामुळे अखेरीस मरण उपोषण सुरू करण्यात आलंय. दरम्यान 17 कामगारांपैकी एक कामगार रात्रीपासून बेपत्ता झालाय, तर कामगारांची प्रकृती गंभीर बनली आहे. कामगार आयुक्तालयाकडनं कंपनी प्रशासनावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कामगार संघटनांनी मतदानावरती बहिष्कार घालण्याचा देखील इशारा दिला आहे. नाही पण आमची काहीच चूक नाही, कसलीही चूक नाही, तरी देखील आम्हाला कामावून काढलेलं आहे. हा खेळ फक्त एक वेदप्रकाश तिवारी नावाचा माणूस आला आहे बिहारवरून. 2.5 वर्षापूर्वी ट्रेंडरमध्ये HR मॅनेजर आला, त्यानं सांगितलं होतं तिवारी क्या चीज आहे तुमको दिखात आहो, असं आम्हाला सांगितलं. न काही कारण असताना आमच्यासारख्या चांगल्या माणसांना त्यानं कामावून काढलंय, आणि आज प्रत्येकाला एकच सांगत सुटलंय की आम्हाला उलटं बोलतायत. आम्ही केलंय ते कायद्याने केलंय, कायद्याने केलंय तर हा कायदा बदला, कारण 50 लोक आमचे कामगार गेले, 2 कोटीवरून 105 कोटीवर कंपनी आली, तर हा कायदा काय सांगतो की लोकांनी कंपनी मोठी केली त्याला काढून टाका, आणि काल आलेल्या तिवारीला 4 लाख रुपये पगार देऊन ठेवा. तो आम्हाला म्हणतोय की तुमचा पगार जास्त आहे. गणेश गोपालला 8 लाख रुपये पगार आहे, त्याला कशाला 8 लाख रुपये पगार पाहिजे आहे? त्याच्या घरी फक्त 3 माणसं आहेत, 8 लाख रुपये पगार आहे. तिवारीला 4.5 लाख रुपये पगार आहे, त्याला रोज गाडी जायला यायला आहे. आमचा कुठं गोरगरिबांचा तो का प्राण घ्यायला लागला आहे? आम्ही 105 दिवस आला दिसबो, अजून बघायला देखील आलेलं नाही. पहिल्या दिवशी आला आम्हाला चेतावणी कोर आला, म्हटलं तुम्ही इथं बसू नका, बसल्यानंतर तुम्हाला इथं काय मिळणार नाही. आम्ही म्हटलं ठीक साहेब का आमची चूक काय आहे सांगा, चूक काय म्हटलं मोठ्यानं दात काढून हसायला लागला. आता हसल्यानंतर आम्ही थोडंसं त्याला उलटं बोलल्यानंतर त्यानं मार्केटमध्ये अशी आमची अवहेलना केली की ही लोक आमच्या विरोधात धमकी देतात, आम्हाला खून करीन, आम्हाला मारेन असं सांगतायत. आम्ही करू काय? आज आमची माझी मुलगी 12वीला आहे, मोठी मुलगी 2री 10वीला आहे, ती आज 10वीची पूर्गी विदाऊट पेपर देता इथं आलेले. हा काय करावं आमच्या पुढे मार्ग? मी आज या तुमच्या माध्यमातून शासनाला, प्रशासनाला आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला म्हणावं असं सहकार्य केलेलं नाही. मी आज प्रकट सांगतो त्यांना राग येऊ दे, कारण ते लगेच आमच्यावर माझ्यावर केस करणार. मला माहित आहे SP साहेबांनी सुद्धा आम्हाला म्हणावशी मदत केलेली नाही, इथल्या PI सुद्धा. ते प्रत्येक वेळेस काय म्हणतात, तुम्ही पाऊल उचलतो तुमच्यावर केस करीन, तुम्हाला उचलीन, पण त्यांना काही करणार नाही. एवढे दिवस झालं तो माणूस आमच्या 17 लोकांच्या कुटुंबाचं, 17 चार पोरं बायका सगळ्या त्या कुटुंबाचं वाऱ्यावर सोडले, त्यांना कोणी काही विचारायला तयार नाही, कोणी काही प्रश्न विचार. प्रत्येक जण तो त्यांनी काय केलं, अहो काय केलं हे तरी सांगा ना. सगळ्यांनी आमच्या समोर एकदा तरी घेऊन या, कुठला PI, कुठला SP, कुठला मॅनेजर, कुठला आमदार आमच्या समोर त्यांना घेऊन आला हे सांगा की बाबा तुमची चूक काय आहे. कुणीतरी फोनवरून त्यांना सांगणार की ह्यांनी असं केलं, आम्ही काय केलं आम्हाला कळू दे तरी. मी या ठिकाणी सर्वांना एक सांगतोय, येत्या सोमवारी मी माझी बायको, माझ्या 2 मुली आणि 1 वर्षाचा मुलगा पेट्रोल ओतून कंपनीच्या गेट समोर आत्महत्या करणार आहे काय, आणि ते जर त्यांनी 2 दिवसात निर्णय लावला तर करणार म्हणजे करणार. कुठलीही ताकद नाही. कंपनीच्या गेटवर मला अडवण्यात आलं तर मी माझ्या घरी करणार, घरी अडवलं तर रस्त्यावर करणार, रस्त्यावर आलं तर इथं करणार. मी या ठिकाणी एवढं कळकळीची मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ दे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझ्या मुलीनं पत्र पाठवलं, पण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यात लक्ष वाटलं नाही. स्थानिक आमदार खासदार सगळ्यांना पत्र पाठवलं, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं, कुणीही फक्त इथं राजकारण आणि प्रत्येकजण पैशासाठी बसलेला आहे. प्रत्येकाची पोटं भरली, प्रत्येकाच्या खिशात गेले. स्थानिक तुम्हाला लेबर कमिशनरनं सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं नाही, आमच्या डोळ्या घालून बोलत नाही लेबर कमिशनर. तिथं आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला सांगतो पुढच्या मीटिंगला या, पुढच्या मीटिंगला या. तिवारीला मारायची भीती आहे, तिवारी येत नाही, असं येत नाही, हे का आणि कशासाठी, ह्याचा जाब आता विचारावा लागला आहे. कारण कामगार आहे आम्ही, काय तुमचे गुलाम नाही. आम्ही कष्ट करून कंपनी वाढवली, 2 कोटीवरून 100 कोटीवर कंपनी दिलेली. आम्ही 2000 वरून आज 50 हजार, त्यांना दुःख वाटतंय. तोच गणेश गोपाल इथं सुपरवायझर होता, ट्रेनिंग होता, तो आज MD झालाय. कशाचे जेव्हा MD झाला, आमच्या जेव्हा MD झाला, 7.5 लाख रुपये महिन्याला पगार घेतोय. आमचा 60 हजार पगार त्याला दिसायला आला, त्याला लाज वाटत नाही का 7.5 लाख रुपये पगार घेऊन 60 हजाराची लोक काढताना? त्या कुटुंबाचा त्यांना विचार की आज माझं वय 45 आहे, माझ्या मुलींचे लग्न कसे करू, माझ्या मुलींचं शिक्षण कसं करू, आणि माझ्यावर कर्ज आहे 20 लाख रुपये, कारण कंपनीत पगार असल्यामुळे मी जागा घेतली, घर बांधलं, हे सगळं कशाचे जेव्हा करू मी आता पुढं? हा माझ्यासोडं मार्ग काय राहिलेला आहे? त्यामुळे आपल्या सगळ्यांना माध्यमातून मी प्रशासन, मुख्यमंत्री, पंतप्रधान सगळ्यांना विनंती करतो, 2 दिवसात यात लक्ष घाला, 2 दिवसात, नाहीतर मी माझ्या कुटुंबात संपवणार, आणि याला सर्वस्वी जबाबदार ट्रेंडर इंडियाचे व्यवस्थापन गणेश गोपाल, वेदप्रकाश तिवारी, सिरोज नांबियार आणि लोकेश मंत्री या माधोरच्या फाशीशिवाय सोडू नका, फक्त फाशी आणि फाशी दिली पाहिजे, बस. धन्यवाद. पंढरनाथ तानाजी खोत.
टोटल 105 दिवस झाले, आमची कुठलीही मागणी नाही. आमची एकच मागणी आहे की ज्याप्रमाणे कंपनीनं आम्हाला कामावरनं बाहेर काढले त्याप्रमाणे कंपनीनं आम्हाला गुण्यागोविंदाने आत घ्यावं, आमची एवढीच मागणी आहे. 30 नोव्हेंबरला कंपनीला आम्ही रेग्युलर काम करून गेलो. काम करून गेल्यानंतर 1 डिसेंबरला ज्यावेळेस कामावरती आलो तर या ठिकाणी वेगळीच परिस्थिती होती. गेटच्या आतमध्ये जवळपास 50 बाउन्सर, 25-30 सिक्युरिटी, त्याच्याप्रमाणे 15-20 पोलीस, 5-6 कुत्र्यांचं डॉग स्क्वॉड. आम्ही काय चोर आहोत का किंवा आम्ही काय गुंड आहोत का एवढी लोकं या ठिकाणी आणून आम्हाला या ठिकाणी अडवले. गेले 105 दिवस, 105 दिवसापैकी जवळपास 37 दिवस आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. 28 दिवस फक्त आम्ही कामगार सकाळी उपोषण केलं. त्याच्यानंतर 35 दिवस आमच्या कुटुंबासह या ठिकाणी आम्ही सकाळी उपोषण केलं आणि त्याही तेवढंही करून या मॅनेजमेंटला जाग नाही आली. म्हणून आज 5 दिवस झालं आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करतोय, परंतु अजून कुठलंही प्रशासन किंवा कुठलाही मंत्री, कुठलंही शासकीय कार्यालय आमच्या या मागणीला दाद द्यायला तयार नाही. आम्ही काय करायचं, आम्ही कुणाकडं जायचं, आम्हाला काहीही कारण नसताना या मॅनेजमेंटने रस्त्यावरती आणलंय. आज आमच्या पुढं फक्त एकच प्रश्न उरलाय, साहेब मी माझ्या 13 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये फक्त एक घर बांधू शकलोय, घर पण अजून पूर्ण नाही झालेलं, त्या घराचं माझ्यावरती कर्ज आहे, ते कर्ज कशाने फेडायचं, मी ते घर कसं बांधायचं. माझ्या कुटुंबासमोर आज माझी बायको आणि मुलं रोज इथे येऊन दिवसभर बसतात आणि संध्याकाळ झालं की घरी जातात. आज माझ्या पुढं फक्त एकच प्रश्न उरला आहे की त्या बायको आणि मुलांना घेऊन कुठंतरी आत्महत्या करणं, याच्या पलीकडे माझ्याकडे काहीच उत्तर नाही आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. मला फक्त याच्यातून न्याय हवाय की माझी चुकी काय झाली. मी आत्तापर्यंत या कंपनीमध्ये रात्रंदिवस पळून काम केले, या कंपनीसाठी एवढं काम केले की काही दिवसा मागच्या काही वर्षामध्ये माझ्याकडे दरवर्षी मला 1 नंबरच्या कंपनीनं अवॉर्ड दिले तरी या कंपनीनं मला बाहेर आणले रस्त्यावरती. याचं कारण फक्त त्या मॅनेजमेंटला विचारा, आमच्या चुका काय आणि आम्हाला रस्त्यावरती का आणलं, आणि एवढं कारणाचं उत्तर द्यावं. त्यांनी आताच माझ्या सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जर 2 दिवसात या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं आणि माझा निर्णय नाही लावला तर याच ठिकाणी मी कंपनीच्याच गेटवरती कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार आणि तोही कुटुंबासहित आत्महत्या करणार, एवढंच सांगतो मी. ट्रेंडर इंडियाच्या कंपनीच्या गेटसमोर गेले 100 दिवसापासून आंदोलन चालू आहे, त्यामध्ये 7 दिवस झाले आमरण उपोषण चालू आहे. पण तत्पूर्वी आज आमचा एक कामगार या ठिकाणाहून चिठ्ठी लिहून माझ्या जीवाचं बरं वाईट करणार आहे अशा स्वरूपाची पत्र लिहून तो काल आजपासून गायब झालेला आहे. पण जर असं त्याच्या बरं वाईट झालंच तर आम्ही त्यांच्यावरती 302 गुन्हा दाखल सर्व 17 कामगार बरोबर व्यवस्थापनावरती दाखल करणार आहोत. आणि विशेषतः या ठिकाणी अनेकांनी प्रयत्न करत असताना सुद्धा आडमुठाची भूमिका घेऊन कोणताही प्रश्न आमचा मिटलेला नाही. कंपनीच्या शिष्टमंडळानं, कामगारांच्या शिष्टमंडळानं 6 बैठका मी त्यांच्याबरोबर केल्या. ते माझ्या भोसरीच्या कार्यालयामध्ये आले, ते माझ्या लांडवडीच्या कार्यालयामध्ये आले. मी लेबर कमिशनरबरोबर बोललो, लेबर कमिशनरबरोबर सुद्धा बैठका घेतल्यात. पण आता त्यातला त्यांचा जो काही वादाचा मुद्दा आहे तो सुटत नाही. मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो आहे, त्या कंपनीला भाग पाडतो आहे की त्यांच्याशी बोलावी, त्यांच्याशी चर्चा करावी. कंपनी त्यांच्या दृष्टीनं कायद्याचा आधार घेऊन ते करते, परंतु शेवटी सगळ्याच गोष्टी कायद्यानं होणार नाही. ह्युमॅनिटी ग्राउंडवर कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. आता हे पेव फुटलं आहे, ह्या MIDC मध्ये एखाद्याने युनियन उभी केली तर त्या कामगारांना कारणे दाखवा नोटीस, काहीतरी वेगळी कारणं दाखवून त्यांना बडतर्फ केलं जातं. हा प्रकार थांबला पाहिजे. अशा प्रकारची इशारा मी बहुतेक सगळ्या कंपन्यांना दिलेला आहे आणि ही कंपनी असेल, ZF असेल, ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये अशा प्रकारची मनमानी प्रशासनाकडनं होते, त्याला आपण लवकरच आळा घालू. अरुणकुमार मोटे, C24 तास, शिरूर. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.